आनंद लुटा प्रत्येक दिवशी जीवनाचामध्ये स्वागत. तुम्ही आलात, मी आभारी आहे. मला तुमच्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचंय. एक साधारण पण अशी गोष्ट ज्यामुळे आपल्याला अनेक वेळा समस्येतून जावं लागतं, ती आहे देवावर विश्वास ठेवणं. जर तुम्ही देवावर विश्वास ठेवलात तर तुम्हाला काळजी करायची गरज नाही. तुम्ही काळजी केली तर तुमची शांती हिरावली जाते आणि तुम्ही आपल्या जीवनाचा आनंद लुटू शकत नाही. म्हणून जे जीवन तुम्हाला देण्यासाठी येशून मरण पत्करलं, त्या जीवनाचा आनंद लुटा. आणि हा संदेश ऐका. माझी वृत्ती ही भावना नाही, माझी वृत्ती ही एक निवड आहे. चला आपण पुन्हा एकदा हे लक्षात घेऊया. माझी वृत्ती ही भावना नाही, माझी वृत्ती ही एक निवड आहे. माझ्या लहानपणी माझा लैंगिक छळ केला गेला, मला स्वतःबद्दल लाजिरवाणं वाटायचं. आणि मग पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची मला जाणीव झाली आणि मी एक गंभीर ख्रिस्ती झाले. बघा, ख्रिस्ती असणं आणि एक गंभीर ख्रिस्ती असणं यात खरंच फरक आहे. म्हणजे मी अनेक वर्ष चर्चला जाण्यात त्याच्या घडामोडीत खर्च केली. मला देवाबद्दल प्रेम वाटत होतं, पण निश्चितच तो माझ्या जीवनाचा प्रभू नव्हता. अनेकदा येशू कुणाचा तरी तारणारा असतो, पण त्यांचा प्रभू नसतो. असे काही लोक टीव्ही पाहत असतील, मला प्रकर्षाने वाटतं. आता काही लोक हा कार्यक्रम पाहत आहेत, देव त्यांना उत्तम प्रगती करण्यासाठी बोलावतोय. आणि तुम्ही फक्त चर्चला जाणं आणि स्वतःचं जीवन आठवडाभर स्वतःतच जगण्याचा प्रयत्न करणं हे थांबवायला हवं आणि तुम्ही ते देवाला द्यायला हवं. तुम्ही त्याला तुमच्या जीवनाचा प्रभू करण्याची गरज आहे. आणि म्हणूनच जेव्हा मी एक गंभीर ख्रिस्ती झाले, देवाने माझ्यातल्या अनेक गोष्टी सुधारायला सुरुवात केली ज्या अगोदर त्याने सुधारल्या नव्हत्या. मला स्वतःची कीव करत राहणं खरंच खूप आवडत होतं. तेही त्याने थांबवण्याचा प्रयत्न केला, कारण माझा लैंगिक छळ झाला होता. माझी अपेक्षा होती की सगळ्यांनी मला त्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करावी. कधी कधी काय होतं की एखादी व्यक्ती आपल्याला दुखावते आणि त्याची परतफेड आपण दुसऱ्याकडून करून घेऊ पाहतो. स्त्रिया असं अनेक वेळा करतात. वैवाहिक नातेसंबंधात या माणसाने मला दुःख दिलंय म्हणून आता तू त्याची परतफेड कर, हे नक्कीच योग्य नाहीये. डेव्हने मला आनंद देणार असं काही केलं नाही तर मी लगेच स्वतःची कीव करायचे आणि म्हणायचे, खरंच मी इतकी दुखावले गेले. आणि मी सार्वजनिकरित्या शिकवण्यास सुरुवात केली होती आणि मी घरच्या घरी शास्त्राभ्यास घेत होते आणि मला सेवा करण्याची तीव्र इच्छा होती आणि माझ्या जीवनाचं ते पाचारण होतं. म्हणून देव मला म्हणाला, तू दुःखी राहू शकतेस किंवा शक्तिशाली. मला वाटत होतं मी पुलपीठावर उभं राहावं, सामर्थ्यशाली असावं. आणि घरात मात्र मी सतत स्वतःची कीव करायचे आणि इतरांची भावनिक फसवणूक करायचे. आता मला निवड करायची होती. मला निवड करायची होती की स्वतःबद्दलची कीव करण्याच्या वृत्तीपासून सुटका करणं, जरी त्यानंतर अनेकदा मला स्वतःबद्दल लाजिरवाणं वाटलं होतं. देव गोल्फ खेळायला गेला म्हणून संपूर्ण दिवस घरी राहून रडण्याऐवजी मी काहीतरी फलदायी होईल असं काम करायला शिकले. तुम्हाला वाईट वृत्तींविरुद्ध लढा द्यावाच लागतो. काय ऐकताय ना माझं? तुम्ही फक्त तुम्हाला चांगलं वाटेपर्यंत वाट पाहू शकत नाही. तुम्हाला विश्वासाचा एक चांगला लढा हा द्यावा लागतो. आज इथे असे लोक आहेत ज्यांची नैसर्गिकरित्या नकारात्मक वृत्ती आहे. काही लोकांचा कल सकारात्मक असतो, पण तुम्ही जर नैसर्गिकरित्या स्वाभाविकता नकारात्मक आहात तर अधिक सकारात्मक होण्याची वाट पाहू नका. तुम्ही खरंच तुम्ही लढा द्या त्याविरुद्ध. तुम्ही हे समजून घ्या, ही एक वृत्ती आहे जी तुमच्या मनावर सवयीमुळे किंवा भूतकाळात घडलेल्या गोष्टींमुळे तुमच्या मनावर कोरली गेली आहे आणि या गोष्टींच्या विरुद्ध लढा दिला पाहिजे तुम्ही. चला बघूया पहिले पेत्र अध्याय 2:22. आणि देवाच्या कृपेने आणि दयेने आपण सर्वजण आज भरवसा ठेवू शकण्यासाठी प्रगती करणार आहोत. बघा, विश्वासामुळे तुमच्या काळजा दुसऱ्यावर सोपवल्या जातात. विश्वास तुम्हाला काळजी करण्यापासून, चिंतेत राहण्यापासून दूर ठेवेल. विश्वास तुम्हाला वाद घालण्यापासून आणि अशा प्रश्नांची उत्तरं शोधणं जी उत्तरं तुम्हाला कधीच मिळू शकणार नाहीत त्यापासून सांभाळेल. खरं तर मी असं बोलण्याचा प्रयत्न करते की विश्वासाशिवाय तुम्हाला आनंद मिळू शकत नाही. विश्वासाशिवाय
तुम्हाला शांती मिळू शकत नाही. विश्वास हा एका उत्तम व्यक्तिगत संबंधांसाठी मूलभूत असा पाया आहे. नक्कीच, ज्याच्यावर विश्वास नाही अशा कुणाशी लग्न करून बघा, किंवा अशा कुणाशी मैत्री करून बघा ज्यांच्यावर तुमचा विश्वास नाही. ते खरंच खूप 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 कठीण असेल. आपण अशी वृत्ती स्वीकारली पाहिजे जी ख्रिस्ताची होती आणि त्याने निश्चितपणे विश्वास ठेवला. आता हे ऐका, पहिले पेत्र अध्याय 2:22, त्याने पाप केले नाही आणि त्याच्या मुखात कपट आढळले नाही. त्याच्या मुखात कपट आढळले नाही, त्याने काही चुकीचं केलं नाही, तो काही चुकीचं बोलला नाही. त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही. उलट निंदा, दुःख भोगीत असता त्याने धमकाविले नाही, तर यथार्थ न्याय करणाऱ्याकडे स्वतःला सोपवून दिले, मला माहीत नाही ही वचनं तुमच्यावर काय परिणाम करत आहेत, पण काही वर्ष या वचनांनी मला झपाटून टाकलं होतं. माझी अनेक बायबल्स वापरून वापरून जीर्ण झाली. मी या वचनाभोवती गोल केला, ती वचनं अधोरेखित केली किंवा पिवळ्या रंगात रंगवली, कारण मला स्वतःला देवावर सोपवून देण्याची गरज होती आणि माझ्या जीवनात मला देवावर विश्वास ठेवायचा होता, कारण मी आनंदी नव्हते. बघा, तुम्ही ख्रिस्ती असाल पण आनंदी नसाल. तुम्ही ख्रिस्तित्व निवडलं असेल पण तुम्ही अशी जीवनपद्धती निवडली पाहिजे जी तुम्हाला आनंदी ठेवण्यास मुभा देईल. देवावर विश्वास ठेवण्यासाठी आपल्याला बोलावलं गेलंय, सर्व प्रकारच्या परिस्थितीत देवावर विश्वास ठेवण्यासाठी. शास्त्र म्हणतं येशू ख्रिस्तानं काही चूक केलं नाही, तरी त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही. आपण म्हणतो मी काही चुकीचं केलं नव्हतं, मग का मला या प्रकारची वागणूक मिळते? हे योग्य नाहीये, मी काही चुकीचं केलं नाही. जेव्हा लोक आपल्याला योग्य वागवत नाहीत, आपल्याला वाटतं आपण योग्य प्रकारची गोष्ट केली, एक योग्य प्रतिसाद आपल्याला मिळालाच पाहिजे, आणि तो हा नाहीये. मी तुझा बदला घेईन, मी तुला असंच वागवीन. नक्कीच, आपण देवावर विश्वासायला हवं. मला पुरुषांकडून अयोग्य वागणूक मिळाल्यामुळे पुरुष अधिकाराच्या अधीन होणं मला कठीण गेलं. जेव्हा परमेश्वर मला सांगत होता डेववर विश्वास ठेव, डेवच्या अधीन राहा, तो जे करायला सांगतो ते कर, हे खरंच माझ्यासाठी खूप कठीण जात होतं. कारण मला वाटत होतं की मी जर कुणाच्या तरी अधीन गेले किंवा कुणालाही अशी कल्पना करू दिली की ते माझ्यावर अधिकार गाजवू शकतात, तर माझा गैरवापर केला जाईल आणि मला चुकीची वागणूक दिली जाईल. ही भीती माझ्या जीवनात भूतकाळापासून होती आणि आता मी त्या देवलाही खेचत होते जे योग्य नव्हतं, कारण तो वाईट किंवा दुष्ट नव्हता. त्याला माझ्याशी चांगलंच वागायचं होतं, पण मला विश्वास ठेवणं आणि सोडून देणं माहीत नव्हतं. एके दिवशी जेव्हा देव त्याच्याशी काही बाबीत अधीन राहण्याबद्दल मला सांगत होता आणि मी म्हटलं की देवा, या सगळ्या परिस्थितीतून गेल्यानंतर सुद्धा तू मला त्याच्यावर विश्वास ठेवायला कसा सांगतोस? देव म्हणाला की मी फक्त तुला देववर विश्वास ठेवण्यास सांगत नाहीये, तर मी तुला माझ्यावर देव सहित विश्वास ठेवायला सांगतोय, तो ठेवून बघ तू. मी तुला सांगतोय तू माझ्यावर विश्वास ठेव, यासाठी की जर देवने तुला योग्य वागणूक दिली नाही तर मी त्याला सुधारेन आणि सरते शेवटी मी सगळं काही व्यवस्थित करीन. जरी तुम्हाला कोणी वाईट वागवलं, बघा, असं शक्य नाही की तुम्हाला वाईट वागणूक मिळणार नाही. नक्कीच, बघा कसं आहे की आज प्रकटीकरण मिळवा. जीवन हे इतकं सोपं नाहीये. जर तुम्ही अपेक्षा करता की सगळं काही उत्तम असावं, तर तुम्ही नेहमीच निराश असणार. नक्कीच, येशू ख्रिस्ताला आपल्या पापाची किंमत मोजायची गरज नव्हती. हे त्याने का करायला हवं होतं सांगा? त्याने काही चुकीचं केलं नव्हतं, त्याला चुकीच्या प्रकारे वागणूक मिळाली. आपण सगळ्यांना आपल्या जीवनाचे अत्यंत कटू सत्य गिळावं लागतं. हे आपल्याला वाटतं आपण इतके चांगले आहोत की आपल्याला वेगळ्या प्रकारची वागणूक मिळायला हवी, आणि जर तशी वागणूक आपल्याला मिळाली नाही तर आपल्या आतून आपण ओरडत असतो अक्षरशः की हे अजिबात योग्य नाही, हे योग्य नाहीये अजिबात. कदाचित तुम्ही म्हणता ते खरं असेल, कदाचित ते योग्य नसेल, पण खरंच जर आपल्याला हे कळलं तर ते किती अनमोल असेल की देव आपल्याला न्यायाचं आश्वासन देतो. नक्कीच देतो. न्याय ही त्याच्या स्वभावाबद्दलची अत्यंत सामर्थ्यशाली बाब आहे. देव हा न्यायाचा देव आहे.
न्याय या शब्दाचा अर्थ जे चुकीचं आहे ते घेणं आणि ते बरोबर करणं. म्हणून जेव्हा तुम्हाला चुकीचं वागवलं जातं, देव म्हणतो जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवाल, आणि महत्त्वाचं काय आहे तर जर 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 तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलात, तुम्ही देवावर विश्वास ठेवला नाही, तुम्ही स्वतःच काही करू पाहिलं. बघा, जर आपण स्वतःची काळजी घेण्याचा प्रयत्न केला तर देव माघार घेईल, आपल्या थकण्याची वाट पाहिल. काय माझं ऐकताय ना तुम्ही? आज जेव्हा आपण स्वतःची काळजी घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा देव म्हणतो ठीक आहे, पुढे जा, स्वतःला थकवा. काही लोकांना इतरांपेक्षा जास्त वेळ लागतो, कारण आपल्यापैकी काही जणांचा निश्चय हा ठाम असतो, अगदी मी मजबूत आहे म्हणून मी दीर्घकाळ स्वतःची काळजी घेईन. मी दीर्घकाळ पुढे जाऊ शकते, आणि जर काही माझ्या पद्धतीने झालं नाही, मी दुसरा प्रयत्न करेन, त्याने काही झालं नाही तर आणखीन प्रयत्न करेन, मी प्रयत्न करत राहीन. बघा, मी सुद्धा अशी होते. जेव्हा मी त्यांच्यासारखी होते, मी म्हणत असे, मी स्वतः करेन. तुम्हाला नक्कीच आवडत नाही जेव्हा तुमची मुलं उलट्या चपला घालतात, उलटे कपडे घालतात, पण त्यांना ते स्वतः करायचं असतं. आमेन. तुमच्या काळजा त्याच्यावर सोपवा, शास्त्र म्हणतं, कारण तो तुमची काळजी वाहतो. या ठिकाणी संदेश आहे, जर तुम्ही तुमची ओझी त्याला दिली नाही तर तो तुमची काळजी घेणार नाही. म्हणून जेव्हा आपण देवावर विश्वास ठेवतो तो आपल्यासाठी काम करतो. देवावर विश्वास ठेवल्यामुळे त्याच्या कार्यासाठी दरवाजा उघडला जातो. विश्वास देवाला कार्य करायला लावतो. भीती ही सैतानाला कार्य करायला लावते. जेव्हा आपण स्वतःची काळजी घेऊ पाहतो आपण भीतीमध्ये कार्यरत असतो, आपण विश्वासात कार्यरत नसतो. मी असं म्हणत नाही तुम्ही स्वतःसाठी असं कधीच बोलू नका, मी असं म्हणत नाही तुम्ही कोणासाठी असं कधीच म्हणू नका की मला वाटतं हे बरोबर नाही, मला वाटतं हे योग्य नाही. जे मी बोलते ते हे आहे की जेव्हा तुम्ही म्हणू शकता की तुम्ही शारीरिक सामर्थ्याने काम करताय, तुम्ही काहीतरी असं करू पाहताय ज्यामध्ये देव नाही आहे. आमीन. समजा जर माझ्यात आणि देवमध्ये काही चुकीचं घडलं तर त्याबद्दल मी देवशी बोलण्यात काही अयोग्य नाही, पण जर त्याने पाठ फिरवली आणि मी बोलू शकते की तो ते लगेच स्वीकारत नाही आणि आता मी भांडणाला वादाला सुरुवात करतोय, अनेक वर्षापूर्वी मी हे करत असे, मी माघार घेत नसे, माघार घेत नसे, माघार घेत नसे, माघार घेत नसे, 5 दिवस भांडत असे, तरी काही बदल होत नसे, फक्त मला डोकेदुखी, पोटदुखी, पाठदुखी, मानदुखी होत असे, 4-5 दिवस चांगली झोप येत नसे, त्या वादातून एकच चांगली गोष्ट घडत असे, माझं वजन काही किलो कमी होत असे, कारण मी या प्रकारची आहे, जेव्हा मी नाराज होते मला जेवायला आवडत नाही. काही जण कदाचित त्याविरुद्ध असाल, जेव्हा तुम्ही नाराज असता तुम्हाला जे काही तुमच्या समोर दिसेल ते खावंसं वाटत असेल. नक्कीच या सगळ्या वर्षांमध्ये मी एक शिकले की जर मला कुणाबाबतीत काही घडत असलेलं आवडत नाही तर मी त्या व्यक्तीकडे जाऊन असं म्हणू शकते की बघ, मला वाटतं की हे बरोबर नाही, मला वाटतं तू हे किंवा ते करू नये. पण देवाचे आभार आहेत, मी शिकले की जेव्हा वाद सुरू होईल किंवा विरोध होईल किंवा मला कळेल काहीच उपयोग नाही आहे, परिस्थिती अधिक बिकट होत चालली आहे, तेव्हा मी शांत बसेन. चला, कुणाला काही प्रगतीकरण मिळालंय का आज सांगा मला. तुम्ही अशा परिस्थितीत असता, तुम्ही जितके अधिक बोलता तितकं ते गुंतागुंतीचं होतं. त्याचवेळी तुम्ही शहाणा होऊन हे म्हणायला हवं की हो, ही एक गोष्ट फक्त देवच हाताळू शकतो. हुशार असाल तुम्ही तर लगेच प्रार्थना कराल, म्हणाल देवा मला शांत राहण्यास मदत कर, मला शांत राहण्यास मदतीची गरज असते, हे माझ्यासाठी नैसर्गिक नाही. आमीन. मला प्रार्थना करायची आहे, देवा ठीक आहे मी सांगू शकते हे योग्य घडत नाही आहे, पण गप्प बसण्यास मला मदत कर, गप्प बसण्यास मदत कर. नंतर मी देवाने मला क्षमा करावी म्हणून मदत मागते, मी शांत बसण्यासाठी मदत मागते, कारण आपण आपल्या भावनेच्या आधारे जगू शकत नाही, आपण आपला विश्वास देवावर ठेवायला हवा. आपण म्हणतो की देवा मला विश्वास आहे तू हे ठीक करशील, मला विश्वास आहे तू या गोष्टी योग्य करशील, या सुधारशील. कधी कधी जेव्हा आपल्याला सहन करावं लागतं देवावर विश्वास ठेवणं कठीण होतं. लोक अध्याय 22 पहा. विश्वास एक मध्यवर्ती असा संदेश जो मला द्यायचा आहे, एका विश्वासाच्या वृत्तीने जगा. प्रथम देवाप्रती विश्वास ठेवा, पण लोकांच्या बाबतीत शंकेखोर राहू नका. सगळेजण आपल्याला पकडू पाहत नाहीत. मला माहित नाही की तुमचं संगोपन कसं झालं, पण मला शंकेखोर राहायला शिकवलं गेलं. मी वारंवार ऐकलं की तू कुणावरही विश्वास ठेवू शकत नाहीस, कुणीही चांगलं नाहीये, जर त्यांना तुझ्यासाठी हे करायचंय म्हणजे त्यामागे त्यांचा काहीतरी हेतू आहे. मला शिकवलं गेलं प्रत्येकात एक चुकीची वृत्ती असते,
मला नकारात्मक, कटू, टीकाखोर, शंकाखोर राहण्यास शिकवलं गेलं आणि त्यातून बाहेर पडण्यास मला वेळ लागला. मला विश्वासाने विश्वास ठेवायचा आहे. आणि पुन्हा एकदा पहिले करिंथाध्याय 13 शास्त्र म्हणतं की प्रीती नेहमी प्रत्येक व्यक्तीत चांगलं आहे असा विश्वास ठरते. तिच्या आशा कधीही मावळत नाहीत. ती चांगल्यावर विश्वास ठेवते. जर देवाने आपल्यामधील चांगुलपणावर विश्वास ठेवला नाही तर आपल्यामधील एकाचही या क्षणी त्याच्याबरोबर नातं नसतं. देव आपण जसे आहोत त्याकडे पाहत नाही, तो विश्वास ठेवतो की त्याने जर आपल्यामध्ये विश्वास आणि आत्मविश्वास घातला तर आपण बदलू. अनेकदा आपल्या जीवनात लोक न बदलण्याचं कारण हे, कारण आपली इच्छा असते की त्यांनी बदलावं, पण आपली खरी अपेक्षा नसते त्यांनी बदलावं. आपण ही वृत्ती त्यांना दाखवतो ज्यामुळे त्यांच्यात बदल होण्यामध्ये अडथळा निर्माण होतो. बघा, अनेकदा लोक तुमची जी अपेक्षा आहे तिथपर्यंत पोहोचतात. आमीन. असे लोक ज्यांच्याकडे दान असतं त्यांना जर आपण त्या दानासाठी मागणी केली तर ते दान कार्यरत होण्यास सुरुवात होते. आपण अक्षरशः एखाद्या व्यक्तीकडे जे उत्तम आहे त्याची मागणी करावी आणि त्यांना ते कळू द्यावं. आम्ही तुमच्याकडून उत्तम गोष्टीची अपेक्षा करतोय, आमचा विश्वास आहे तू उत्तम करणार असते. आणि नक्कीच याचा खूप सुयोग्य असा परिणाम होतो. पण जेव्हा लोकांना वाटतं तुमचा त्यांच्यावर विश्वास नाही, तुम्ही त्यांनी चुका कराव्या ही अपेक्षा ठेवता, तुम्ही शंकेखोर असता, हे जसं काही त्यांना निष्क्रिय करणं आहे. लूक 22 ही विश्वासाबद्दलची अद्भुत अशी व्याख्या आहे. लूक 22:42, हे पित्या, तुझी इच्छा असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर, तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. विचार करा यावर. येशूला माहीत होतं तो कशातून जाणार होता. त्याला माहीत होतं की ते वेदनादायक होतं. त्याला माहीत होतं की तो प्याला वेदनांचा प्याला होता. त्याची इच्छा नव्हती त्याने त्यातून जावं. तो म्हणाला, पित्या, जर तुझी इच्छा असेल तर मला यामधून जाऊ देऊ नकोस, पण मी तुझ्यावर पूर्ण विश्वास ठेवीन. कारण जर मला यामधून जायचंय तर तुझी इच्छा पूर्ण होईल. आपण कधीही म्हणतो की तुझी इच्छा पुरी हो, हे विश्वासाचं वाक्य आहे. आपण स्वतःला देवाला सोपवून देण्याचं वाक्य आहे. आणि असं म्हणणं, मला विश्वास आहे, जरी कठीण असलं तरी तू जे कठीण जे तुझ्या हातात घेशील आणि माझ्या चांगल्यासाठी त्याचा वापर करशील, कशाही प्रकारे कसंही, यामुळे माझं चांगलंच होईल. मला इथे तुमच्या पुढे काही ठेवू द्या ज्याबद्दल अनेक लोक विचार करत नाहीत. ज्या वेदनातून येशू ख्रिस्त गेला तो स्वतःसाठी त्यातून गेला नाही, त्याने हे आपल्यासाठी केलं. आता बघा, जर तुमची इच्छा आहे की देवाने तुमचा वापर करावा तर अशी वेळ येणार आहे जेव्हा देव तुम्हाला काही कठीण परिस्थितीतून जायला सांगणार आहे आणि तुमचा त्यात काहीही फायदा नसणार आहे. हे दुसऱ्या कुणासाठी तरी असणार आहे. आमचं लग्न झाल्या देवला माझ्यामुळे ज्या प्रवासातून जावं लागलं, बघा, देव मला सांगतो की तो बाहेर जात असे फक्त कारमध्ये बसून रडत असे, कारण माझ्या बाबतीत काय करावं हे त्याला कळत नव्हतं. तुम्ही 15 लैंगिक छळातून गेल्यावर विस्कटलेले असणारच. मला कळत नव्हतं माझं काय चुकतंय, त्यालाही कळत नव्हतं माझं काय चुकतंय. त्याला माहीत नव्हतं माझी मदत कशी करावी, पण त्याला विश्वास होता. देवाने मला त्याच्याशी लग्न करायला सांगितलंय आणि एका अद्भुत अशा दैवी मार्गाने आम्ही एकत्र आलो. देव आणि मी 5 भेटलो, आम्ही लग्न केलं. मी किती गोंधळलेली आहे हे तो समजू शकण्याआधी देवाने त्याचं माझ्याशी लग्न लावून दिलं. देव माझ्या घरात माझ्या आई वडिलांसमोर आला. त्याने माझ्याकडे पाहिलं. तो म्हणाला, मला वाटतं तू सुंदर दिसणारी एकमेव असशील. मी बाहेर छोटीशी अपॅन्ट घालून माझ्या आईची कार धुत होते. त्याला वाटलं की तू बऱ्यापैकी सुंदर आहेस. त्याने निश्चय केला की माझी थोडीशी चेष्टा करावी. तो म्हणाला, हे तुझी कार धुवून झाल्यावर तू माझी कार धुशील का? मी म्हटलं, जर तुला तुझी कार धुवायची तू स्वतः धु. तो हे सांगतो, तो म्हणतो की जे त्याच्या अंतःकरणात घडलं, तो म्हणाला हे त्याच्या आत्म्यात त्याला जाणवलं, हीच मुलगी माझ्यासाठी आहे. मी म्हटलं, हा एकतर वेडा तरी असेल किंवा त्याला पवित्र आत्म्याने प्रेरणा दिली असेल, दोन्हीपैकी एक. आम्ही 5 भेटलो आणि लग्न केलं. 3 देवने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, तुझी काय समस्या आहे? मलाही कळत नव्हतं माझं काय चुकतंय. बघा, तुम्हाला वाटतं का की त्याला देवावर विश्वास ठेवायचा नव्हता? त्याला देवावर विश्वास ठेवायचा होता. जर तो जे योग्य आहे ते करत राहिला तर मी बदलेन. बघा, मी देव बरोबर चर्चला जात असे, मी काही प्रयत्न करत असे, पण मी माझ्या आत्म्यात अत्यंत विस्कटलेली होते. त्या काळामध्ये तो ज्या वेदनांमधून गेला, त्या ज्या लोकांची मी आज सेवा करते त्यांच्यासाठी होते आहे, त्याच्या स्वतःसाठी नव्हतं. हे त्याच्यासाठी नव्हतं. या वेदनांचा त्याच्याशी संबंध नव्हता.
हे यासाठी होतं की देवाला माझ्यासाठी कार्य करता यावं आणि त्यानंतर माझ्या भूतकाळातील साक्षीचा उपयोग लोकांसाठी केला जावा. हे तुम्ही सुद्धा करू शकता. तुम्ही क्षमा करू शकता. तुम्ही कटुराईची गरज नाही. तुम्ही रुसण्याची गरज नाही. तुम्हाला आज इथे जे मिळतंय त्यासाठी कुणीतरी काहीतरी सहन केलेलं आहे. बघा, नेहमीच कुठेतरी आपल्या जीवनात कुणीतरी आपल्याला जे चांगलं जीवन मिळत आहे त्याची किंमत मोजत असतं. नेहमीच आरामदायी जीवन असेल या विचाराला दूर सारा. तुम्हाला काहीतरी सहन करावंच लागणार आहे. आपण भौतिक गोष्टींसाठी देवावर विश्वास ठेवण्यात उत्तम आहोत, पण ज्यासाठी तुम्ही देवावर विश्वास ठेवताय ते मिळत नाही तेव्हा काय? जेव्हा तुम्हाला ते मिळावं अशी इच्छा असते तुमच्यापैकी कोणाला कशातून तरी आणि कशामधून तरी जात असताना देवावर विश्वास ठेवायचा आहे का? आपण सगळ्यांना सुटका हवी आहे. येशू म्हणाला, जर तुम्हाला शक्य आहे हे दूर कर, मला यातून जायचं नाही, पण जर देवाच्या राज्याच्या फायद्यासाठी मला यातून जायची गरज आहे, जर हे तुझ्या योजनेत समाविष्ट आहे तर तुझी इच्छा पुरी हो. आमीन. तुम्हाला कळतंय का मी काय म्हणते? कधी कधी आपल्याला इतरांसाठी कष्टातून जावं लागतं. कधी कधी मुलांसाठी सुद्धा तुम्हाला काहीतरी सहन करावं लागतं. आमीन. बघा, आमचा मोठा मुलगा अगदी खोडकर होता आणि त्याचं व्यक्तिमत्व अगदी उत्तम होतं, पण आता तो शांत झालाय. हे कठीण असतं जेव्हा तुमची मुलं खोडकर असतात. आपल्याला कष्टातून जावं लागतं, त्रास सहन करावा लागतो, सहन करावा लागतो, सहन करावा लागतो. कधी कधी त्यामुळे तुम्ही अगदी थकून जाता. मी त्याच्यामध्ये दान पाहिलं. माझ्या सुरुवातीच्या दिवसात देव जेव्हा माझ्यात प्रगती करत होता तेव्हा डेव्ह मला सहन करत राहिला. आणि खरंच एके दिवशी मी माझ्या ऑफिसमध्ये जात होते आणि आमच्या मोठ्या मुलाच्या बाबतीत काहीतरी घडलं आणि मी कंटाळून गेले होते. मी म्हणाले की देवा, मला आता हे सहन होत नाही. मी आता याचं काय करू? बस झालं. मला त्याच्याबरोबर राहायचं नाही. मला त्याच्या आजूबाजूला असायचं नाही. मला खूप राग आला होता. देव मला म्हणाला, मी त्याचा आवाज ऐकला, तो मला अतिशय सोप्या भाषेत म्हणाला की डेव्हिडच्या बाबतीत हार मानू नको. आणि आता आज तो आमचं जागतिक सेवा कार्य पाहतो. बघा, लोकांच्या बाबतीत आपण हार मानतो कारण आपल्याला मनस्ताप सहन करायचा नसतो, आपल्याला काही सहन करायचं नसतं. आपल्याला वाटतं इथून बाहेर पडावं आणि डोक्याला आराम मिळेल असं कुठेतरी जाऊन बसावं. आपण विश्वासू वृत्तीने जगायला हवं हे लक्षात घ्या. वृत्ती ही निवड आहे, ती एक भावना नाही. आपण सगळेच कठीण परिस्थितीतून जातो. आपल्याला वाटतं सगळं या क्षणी व्हावं, या क्षणी आपल्याला सगळं मिळावं, पण तसं होत नाही. म्हणजे असं नाही आपण दुःखी असावं. तुम्ही प्रार्थनेचं उत्तर मिळण्याची वाट पाहताना तुमच्या जीवनाचा आनंद लुटायला हवा. जॉयस मायर सेवा कार्यात तुम्हाला कल्पना नसेल इतके तुम्ही आमच्यासाठी महत्त्वाचे आहात. आम्ही तुमचं स्वागत करतो आणि जगभरातील सेवा कार्य यशस्वी करण्यासाठी आमच्या मित्रांचे आणि भागीदारांचे आम्ही आभार मानतो. तुम्हा समवेत आम्ही भुकेलेल्यांना अन्न देतोय, गरिबांना वस्त्र देतोय आणि देशांना धर्माची भेट देतोय. आमच्याशी संपर्क साधा किंवा joysmayer.org ला भेट द्या आणि प्रार्थना विनंती आमच्यापर्यंत पोहोचवा. जॉयसच्या सभांचा कार्यक्रम पहा आणि आपला सहभाग द्या, कारण संपूर्ण जगभर आम्ही येशूचं प्रेम वाटत आहोत.